नमस्कार लेडी स्पेशल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। पितृपक्ष पंधरवडा चालू आहे आणि या पितृपक्ष पंधरवड्यामध्ये बनवला जाणारा नैवेद्य कसा बनवायचा तोही झटपट आणि कमीत कमी वेळामध्ये ते आपण आज या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। चला तर मग या पितृपक्ष पंधरवड्यामध्ये बनवल्या जाणाऱ्या नैवेद्याच्या भाज्यांच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे एक कारलं बारीक गोलाकार असं पातळ चिरून घेतलेलं आहे आणि ते पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। डेसही चिरून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। काशीफळ भोपळा जो आहे त्याची साल काढून बारीक चिरून घेतलेलं आहे। आता या भाज्यांमध्ये शिजण्यासाठी आपण थोडं थोडंसं पाणी घालून घेणार आहोत। कारल्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत, त्यामुळे काय होईल तर कारल्यातील कडूपणा जो आहे तो निघून जाईल आणि या भाज्या आपण कुकर मध्ये एकदम शिजवून घेणार आहोत। तर कुकर मध्ये खाली पाणी ठेवलेलं आहे आणि या ज्या वाट्या आहेत त्या आपण कुकर मध्ये ठेवून याच्या दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत। एकाच वेळी आपल्या भाज्या शिजवून होतील। आता कढईमध्ये 2 चमचे तेल, तेल चांगलं गरम झालं की थोडेसे जिरे, जिरे छान असे फुलले की 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घालायच्या आहेत। हिरव्या मिरचीची पेस्ट थोडीशी घालायची आहे आणि फोडणी छान अशी परतून घ्यायची। फोडणी परतली गेली की त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली मेथीची भाजी घालायची आहे आणि ही मेथीची भाजी या फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे। या भाज्या आपण नैवेद्यासाठी बनवत असल्यामुळे याची क्वांटिटी खूप कमी असते। आता ही भाजी शिजण्यासाठी आपण 2 ते 3 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत। 2 ते 3 मिनिटांनंतर बघूया भाजी शिजत आलेली आहे। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि ही थोडीशी वर खाली करून घेऊन पुन्हा 1-2 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत। 2 मिनिटांनंतर बघूया तर भाजी छान अशी तयार झालेली आहे। आता ही भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल, तेल चांगले गरम झाले की निवडून स्वच्छ धुवून घेतलेली गवार घालायची आहे आणि ही गवार या तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची आहे आणि ही गवार शिजण्यासाठी आपण 4 ते 5 मिनिटे झाकून ठेवणार आहोत। 4 ते 5 मिनिटांनंतर बघूया तर गवारीची भाजी छान अशी तयार झालेली आहे। त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि ही भाजी एक थोडीशी 2 मिनिटे वर खाली करून परतून घेणार आहोत। ही गवारीची भाजी मध्ये मोडून नाही घ्यायची आहे, त्याचे फक्त देठ आणि शेंडे काढून घ्यायचे आहेत। तर ही गवारीची भाजी जी तयार झालेली आहे तीही आपण एका प्लेट मध्ये काढून घेणार आहोत। आता पुन्हा त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल, तेल चांगलं गरम झालं की थोडेसे जिरे, जिरे छान असे फुलले की हिरवी मिरचीची पेस्ट 1/2 चमचा घालायची आहे। फोडणी परतायची, त्याच्यामध्ये जो काशीफळ भोपळा आपण शिजवून घेतलेला आहे तो घालून 1-2 मिनिटे परतून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चिमूटभर गोड साखर घालायची आहे आणि हा भोपळा 1-2 मिनिटे परतून घ्यायचा। तर अशा पद्धतीने काशीफळ भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे तीही आपण काढून घेणार आहोत। त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे, तेल चांगलं गरम झालं की थोडीशी मोहरी, मोहरी छान अशी तडतडली की थोडेसे जिरे, जिरेही छान असे फुलले की 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, हिरव्या मिरची आणि लसूणचा ठेचा 1/2 चमचा, फोडणी छान अशी परतून घ्यायची, 1/2 चमचा हळद घालायची आहे आणि आता याच्यामध्ये उकडून बारीक चिरून घेतलेला बटाटा घालायचा आहे आणि हा बटाटा या फोडणीमध्ये 1-2 मिनिटे परतून घ्यायचा। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। हा पुन्हा 1-2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचा। तर छान अशी आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तीही आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल, तेल चांगले गरम झाले की थोडीशी मोहरी, मोहरी छान अशी फुलली की थोडीसे जिरे घालायचे आहेत, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा 1/2 चमचा, थोडीशी हळद घालायची आहे आणि फोडणी छान अशी परतून घ्यायची आहे। फोडणी परतली गेली की त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून चिरून घेतलेली भेंडी घालायची आहे
आणि ही भेंडी या फोडणीमध्ये परतून घ्यायची आहे। तर भेंडी फोडणीमध्ये परतली गेली की आपण ती शिजण्यासाठी 2 ते 3 मिनिटे झाकून ठेवणार आहोत। 2 ते 3 मिनिटांनंतर बघूया भेंडी शिजत आलेली आहे। थोडीशी वर खाली करून घ्यायची आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि 1-2 मिनिटांसाठी आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून शिजण्यासाठी झाकून ठेवणार आहोत। 2 मिनिटांनंतर बघूया तर भेंडीची भाजी मस्त अशी तयार झालेली आहे, तीही आपण काढून घेणार आहोत। या भाज्या आपण खूप कमी प्रमाणात बनवत असल्यामुळे त्याच्यासाठी जे फोडणीसाठी साहित्य वापरणार आहोत जिरे मोहरी, तेही ज्या प्रमाणात आपल्याला भाज्या बनवायच्या आहेत त्याच प्रमाणात घालायच्या आहेत। तर आता पुन्हा कढईमध्ये 1 चमचा तेल, तेल चांगलं गरम झालं की साठवणीतलं काळं तिखट थोडंसं घातलेलं आहे, थोडेसे जिरे घालून ही फोडणी परतून घ्यायची आहे। फोडणी परतली गेली की त्याच्यामध्ये जे आपण शिजवून घेतलेले डेसे आहेत ते परतून घ्यायचे। 1-2 मिनिटे डेसे परतले गेले की त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडासा खरपूस भाजलेला दाण्यांचा कूट, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे डेसे 1-2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचे आहे। तर डेसेही छान असे परतले गेलेले आहेत, तेही आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। त्याच कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घालणार आहोत। तेल चांगलं गरम झालं की थोडंसं जिरं, जिरं छान असं फुललं गेलं की त्याच्यामध्ये 1/2 चमचा साठवणीतलं काळं तिखट घालायचं आहे आणि ही फोडणी परतून घ्यायची। थोडीशी हळद घातलेली आहे आणि फोडणी परतली गेली की त्याच्यामध्ये जे आपण शिजवून घेतलेलं कारलं आहे ते कारलं त्याच्यामध्ये घालून परतून घ्यायचं आहे। हे कारलं या फोडणीमध्ये 1-2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचं। चवीनुसार मीठ घालायचं आहे, मीठ थोडं बेतानेच घालायचं कारण आपण शिजवतानाही मीठ घातलेलं आहे आणि छान असं आपलं कारलंही परतून झालेलं आहे, तेही आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। थापीवडी बनवण्यासाठी त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घातलेले आहेत आणि 1/2 चमचा लसूण आणि मिरचीची पेस्ट, 1/4 चमचा हळद घातलेली आहे आणि ही फोडणी छान अशी परतून घ्यायची आहे। फोडणी छान अशी परतली की त्याच्यामध्ये 1/2 ग्लास पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं फोडणीमध्ये। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्या उकळलेल्या पाण्यामध्ये जसं लागेल असं बेसन पीठ घालून हे बेसन या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घट्ट असं बनवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि हे शिजण्यासाठी आपण 1-2 ते 3 मिनिटे झाकून ठेवणार आहोत। 1-2 ते 3 मिनिटांनंतर बघूया छान असं आपलं वडीसाठी लागणारं पीठ तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता किती प्रमाणामध्ये घट्ट आहे, ते गॅस बंद करायचा। एका प्लेटला इथे तेल लावून घेतलेलं आहे आणि या तेल लावलेल्या प्लेटमध्ये ही वडी आपण अशी चमच्याच्या सहाय्याने चौकोनी आकारामध्ये थापून घेणार आहोत। याच्या ऐवजी तुम्ही हातानेही थापली तरीही चालेल। अशा पद्धतीने व्यवस्थित थापून घ्यायची आहे आणि आता या थापलेल्या वडीवरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत। अशा पद्धतीने कोथिंबीर घातली की त्याच्यानंतर ओलं किसलेलं खोबरं थोडंसं घालून चमच्याच्या सहाय्याने थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटे ठेवून नंतर आपण अशा पद्धतीने चाकूच्या सहाय्याने त्याच्या वड्या कट करून घेणार आहोत। तुम्ही आवडेल त्या तुम्हाला आकारामध्ये तुम्ही वड्या कट करून घेऊ शकता। मी चौकोनी आकारामध्ये या वड्या कट करून घेतलेल्या आहेत। तर छान अशी आपली थापी वडी तयार झालेली आहे। एका प्लेटमध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 मोठा चमचा पांढरे तेल, थोडासा ओवा, थोडस जिरं घालायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे, 1/2 चमचा हळद, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ घालायचं आहे, 1/2 चमचा हळद आणि लागेल असं याच्यामध्ये पाणी घालून आपण अळूवडीसाठी पीठ तयार करून घेणार आहोत। पीठ जास्त घट्टही नाही, पातळही नाही, अशा पद्धतीनं बनवून घ्यायचं आहे।
आता इथे अळूची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, त्याचं शीर आणि देठ काढून घ्यायचं आहे आणि बेलनाने थोडंसं लाटून घ्यायचं, म्हणजे त्याचा जो कडकपणा आहे तो निघून जाईल आणि पलटी करून त्याला आपण जे बनवलेलं पीठ आहे त्याचा थर लावून घ्यायचा आहे। थर जास्त नाही जाड लावायचा, एक असं घातलं तर एकाचं टोक पुन्हा पलटी म्हणजे उलट्या बाजूने करून अशा पद्धतीने आपण चार पानं लावून घेणार आहोत। आता परत सरळ आणि परत टोक जे आहे ते वरती अशा पद्धतीने पाठीमागच्या साईडला आपण पीठ लावून घेणार आहोत। याच्या ज्या बाजूच्या कडा आहेत त्या कडा अशा दुमडून घेणार आहोत आणि त्याचा आपण रोल बनवून घेणार आहोत। वरची साईड ही थोडीशी फोल्ड करून घेतलेली आहे, अशा पद्धतीने फोल्ड करून आपण हा रोल बनवून घेणार आहोत। याला थोडस वरून तेल लावणार आहोत आणि हे चाळणीमध्ये एक 10 ते 15 मिनिटे उकडून घेणार आहोत। आता भाज्यासाठी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, थोडस जिरं ओवा थोडस चोळून घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे 1/2 चमचा, हळद, हिरवी मिरची लसूणचा पेस्ट 1/2 चमचा, थोडस सोडा घालायचा आहे, खाण्याचा जो सोडा असतो तो बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि लागेल असं पाणी घालून आपण भाज्यासाठी पीठ तयार करून घेणार आहोत। अशा पद्धतीने भाज्यासाठी आपण पीठ तयार करून घेणार आहोत। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये उडीद डाळ एक 4 ते 5 तास भिजवून घेतलेले आहे, 2 हिरव्या मिरच्या, थोडस जिरं, थोडस मीठ आणि थोडासा सोडा घालून हे मिश्रण आपण रवाळ असं मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। एका बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं, तेलही छान गरम झालेलं आहे, तर या गरम तेलामध्ये आपण उडीद वडे असे चमच्याच्या सहाय्याने सोडून तळून घेणार आहोत। 1-2 ते 3 मिनिटानंतर पलटी करून असे सर्व बाजूने व्यवस्थित वडे तळून घेणार आहोत। चमच्याच्या सहाय्याने पलटी करून तळून घ्यायचे आहेत। तर छान असे आपले उडीद वडे तळून झालेले आहेत, तेही आपण झाऱ्याच्या सहाय्याने काढून व्यवस्थित तेल नितळून घेणार आहोत। त्याच कढईमध्ये कांदा भजी सोडणार आहोत आणि ही भजी आपण व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने पलटी करून सर्व बाजूने तळून घेणार आहोत। एक 2 ते 3 मिनिटानंतर चमच्याच्या सहाय्याने पलटी करायची आहे आणि खरपूस असे तळून घ्यायचे आहेत। तर छान अशी आपली कांदा भजी तयार झालेली आहे, तीही काढून व्यवस्थित तेल नितळून घ्यायचं आहे। त्याच कढईमध्ये आपण जी अळू वडी उकडून घेतलेली आहे ती कट करून हवे तेवढ्या जाडीमध्ये आपण ही वडीही या गरम तेलामध्ये तळून घेणार आहोत। एक चमच्याच्या सहाय्याने पलटी करून दोन्ही बाजूने तळून घ्यायची आहे व्यवस्थित। तर 3 ते 4 मिनिटांमध्ये आपली वडी ही छान अशी तळून झालेली आहे, तीही आपण तेल नितळून काढून घेणार आहोत। तांदळाची खीर बनवण्यासाठी इथे 2 चमचे तांदूळ आपण 1-2 ते 3 तास भिजवून हे मिक्सरमध्ये थोडस पाणी घालून रवाळ असे वाटून घेणार आहोत। इथे एका पातेल्यामध्ये 2 ग्लास दूध गरम करायला ठेवलेलं होतं, त्या दुधामध्ये जे रवाळ वाटलेले तांदूळ आहेत तेही घातलेले आहेत आणि चवीनुसार साखर घातलेली आहे। व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मिक्स करायचं आणि आपण ही खीर 7 ते 8 मिनिटे शिजवून घेणार आहोत। दुधाला उकळी आली की त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत, काजू बदाम आणि 1 चमचा तूप घालायचं आहे, थोडंसं किसलेलं ओलं खोबरं घालायचं आहे आणि हे सर्व साहित्य याच्यामध्ये मिक्स करायचं आणि ही खीर 5 ते 7 मिनिटे उकळवून शिजवून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपण तांदळाची खीर बनवून घेणार आहोत। आता एका पातेल्यामध्ये 2 चमचे साजूक तूप व 2 चमचे रवा घातलेला आहे, हा रवा या तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे। रवा भाजला गेला की त्याच्यामध्ये 1 ग्लास दूध घालायचं आहे, या दुधामध्ये हा रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि हा रवा या दुधामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचा। चवीनुसार गोड साखर घातलेली आहे आणि अशा पद्धतीनेही आपण रव्याची खीर बनवून घेणार आहोत। एक 5 मिनिटे लागतात रव्याची खीर बनण्यासाठी।
तर छान अशी आपण रव्याची खीरही बनवून घेतलेली आहे। आता एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल चांगले गरम झालं की अर्धा चमचा मोहरी, मोहरी छान अशी तडतडली की अर्धा चमचा जिरे, जिरेही छान असे फुलले की 4 ते 5 कढीपत्त्याची पाने आणि अर्धा चमचा लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे। 1/4 चमचा हळद घातलेली आहे। फोडणी छान अशी परतायची आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास ताक घालायचा आहे। तुमच्याकडे ताक नसेल तर दह्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवून घेतलं तरीही चालेल। चवीनुसार मीठ घालायचं आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि हे मंद गॅसवरती सतत हलवत आपण कढी बनवून घेणार आहोत। तर मस्त अशी आपली कढी ही तयार झालेली आहे। तर आपण हा जो नैवेद्य बनवलेला आहे तो आपण केळीच्या पानावरती दाखवतो। तर तांदळाची खीर, रव्याची खीर, कढी, भाताचा मुदा पाडलेला आहे वाटीने, त्याच्यावरती डाळ, थोडस तूप, मेथीची भाजी, बटाट्याची भाजी, भेंडी, काशीफळ भोपळ्याची भाजी, कारलं, डेसे, गवार, थापीव वडी किंवा बेसन वडी, कांदा भजी, उडीद वडे, अळूची वडी, आता फळे, केळी, पेरू, सफरचंद, डाळिंब, आलं तुकडे बारीक करून घेतलेले आहेत, लिंबू आणि नैवेद्यावरती तुळशीपत्र हे असतंच। तर छान असं आपलं नैवेद्य तयार झालेलं आहे। वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे नैवेद्य बनवला जातो। तर आमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने नैवेद्य बनवला जातो तो नैवेद्य बनवून दाखवलेला आहे। तर तुम्हाला आजची ही पितृपक्ष नैवेद्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा। तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा। आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल